दक्षिण बाहुलींच्याबद्दल मी बोलत असताना म्हणजे आम्हाला त्यावेळी शाहीर एका बाजूला शाहीर सम्राट आणि एका बाजूला ढोलकी सम्राट, वा ही जुगलबंदी आम्हाला त्यावेळी ऐकायला म्हणजे आणि त्यातून आम्हाला अशी प्रेरणा मिळेल बरं का हे आपण जे काही करायला लागले का नाही ते केलं तर 100% आपल्याला पण यामध्ये यश येईल असे त्यावेळेला मनाला वाटून गेलं. आमची सुरुवातच होती त्यावेळेला आणि योगायोगानं आमच्या गुरुजींच्या नंतर माझं एक शिष्य म्हणणार आहे म्हणजे त्यांनी जाहीर केलं, नाव माझं जाहीर केलं एवढ्या मोठ्या कार्यक्रमात, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात अचानक. वा. आणि मला म्हणायला त्यांनी चान्स दिला, त्याला विचारलं मी काय म्हणून तर त्यांचं रीतसर दर्शन घेतलं आणि मी कार्यक्रमाला सुरुवात केली. एक पोवाड्याचा अगदी शॉर्टमध्ये एक पोवाड्याचा चौक घेतला मी आणि मी थांबलो. यशीन बाबरी जवळ आले, माझ्या पाठीवर थाप मारले, म्हणले बापूर्व विभूतेशने असले शिष्य पाहिजेत म्हणले. क्या बात है, वा प्रमाणच मिळालं तुम्हाला. हां आणि एवढे मोठ्या माणसाकडनं प्रमाण मिळालं मला. त्यानंतर त्याच्या अगोदर त्यांची माझे काही विषय नव्हता, त्यांची माझी काही ओळख नव्हती कधी आणि एवढ्या मोठ्या माणसांच्यापर्यंत मी पोहोचणं शक्य पण नव्हतं त्यावेळेला. बरोबर बरोबर, कलेतूनच झालेली मोठी ओळख. हां आणि कलेतून झालेली मोठी ओळख आणि त्या माणसांचा तसा आशीर्वाद तो. त्यावेळेला पिराय सरने सुद्धा म्हटले की म्हटले बाळ मोठा होशील, एकदम मोठा होशील म्हणजे तू, वा तुझं म्हणजे आताची जी परिस्थिती आहे तुझी बरोबर ती अजून काहीच नाही तुझं म्हटले, पण तुझ्या ह्यातून यातून काय तर 100% काय तर तू मोठा होशील एवढं बाकी निश्चित. हे त्या लोक थोर मोठ्यांची तोंडची बोल आहे ती. बरोबर, इथून पुढे तुम्हाला प्रेरणा मिळत गेली. प्रेरणा मिळत गेली, जे जे मला जमलं ते मी लिहित गेलो, मला विषय मिळतील ते लिहित गेलो. मी फक्त थांबलो नाही, कुणाला विचारायच्या भानगडीत पडलो नाही, आपलं काम संसार आणि शहरी. आता तुम्ही त्या पूर्ण प्रांतामध्ये अंगीकृत केलेला आहे आणि आता डेव्हलप झालेला शहर आहात. प्रश्न जरा वेगळा आहे पण बघा, असं काय म्हणजे सगळ्या शहरांच्या बाबतीत किंवा एकूणच शाहिरी पिढीच्या बाबतीत मला हे जाणून घ्यायचं आहे की शाहिरीवरती तेव्हापासून ते आजपर्यंत पूर्णपणे शाहिरी करून जगता येतं का, त्यावरून कमवता येतं का, तुमचं घर तुमच्या मुलांचं शिक्षण आणि एकूणच सगळ्या गोष्टी ह्या केवळ आणि केवळ शाहिरीमधून करता येतात का? आता तो विषय थोडासा म्हणजे शासनाच्या अधीन आहे. समाजानं तर अजूनपर्यंत शाहिरीला प्रोत्साहन दिलेलं आहे. बरोबर, नक्की दिलेला. पूर्वीच्या काळात राजाश्रय होता. बरोबर, आता राजाश्रय नाही पण समाजाश्रय, लोकाश्रय, बाकी लोकाश्रय जो आहे तो निश्चितपणे कलाकाराला आहे. बरोबर, लोक म्हणत असतील तो नाही आता, पण ज्यावेळेला आमच्या कार्यक्रमात लोक टाळ्या वाजवतात आणि आम्हाला पैसे आर्थिक बक्षीस देतात त्याला काय म्हणायचं मग? बरोबर, नक्कीच लोकाश्रय आहे. म्हणजे आता लोकाश्रय फक्त आहे पण परिस्थिती अशी झालेली आहे की शासन दरबारी बऱ्याच योजना आहेत. बरोबर, बरीच कामं आहेत. बरोबर, आणि बरीच कामं आहेत आणि ती कामं अशी आहेत बरं का की ती समाजापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, त्यासाठी लोककलावंतांचीच गरज असते. बरोबर, पण काही काही वेळेला फक्त लोककलावंतांना पत्र पाठवतात, बोलवून घेतात, फॉर्म भरून घेतात, पण कलाकाराला वैयक्तिकरित्या काम काही मिळत नाही. अच्छा, म्हणजे शाहिरांच्या ह्या योजना शाहिरांसाठी राबवल्या जाणार आहेत ही तुमची शासनाकडून अपेक्षा आहे की इतर ठिकाणी तुम्ही जर जाहिरातीसाठी खर्च करताय तर ते शाहीर नाही, इतर ठिकाणचा विशेष सोडून द्या, तिन्ही फक्त होते काय नेमकं माहिती आहे का? आता सध्याच्या परिस्थितीमध्ये अमरावतीची कंपनी आहे दत्तात्रय ट्रेडिंग ॲडव्हर्टायझिंग कंपनी, बर, मंत्रालयातले व्यसनमुक्तीचे सगळेचे सगळे कार्यक्रम त्या कंपनीने घेतलेले, बर, महाराष्ट्रातले सगळे कार्यक्रम, बर, मग महाराष्ट्रातल्या शाहिरांनी काय करायचं? बरं, ती कंपनी नेमकं काय करते? ॲडव्हर्टायझिंग करते, आमच्यासारख्या कलाकारांनाच बोलवते ती. म्हणजे ते जे शासनाला करायला पाहिजे तेच करतात ते करतात, ते आम्हालाच बोलवतात आणि आमच्याकडनं काम करून घेतात, त्यांचं काय असेल ते वाटा घेतात. बरोबर बरोबर बरोबर, आणि मग कलाकारांच्या हातात काय येणार? असं जर नाही झालं आणि ते डायरेक्ट जर शासनानं जर कलाकाराला तुम्ही इन्व्हाइट करून, बरोबर बरोबर, त्याला जर इन्व्हॉल्व तुमच्या योजनांच्या मध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं तर 100% कलेवरती शाहीर जगू शकतो. नक्की. महाराष्ट्रात आज किती शाहिरांची संख्या असेल तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अंदाज आहे? महाराष्ट्रामध्ये शाहिरांची संख्या तरी पण म्हणजे काय लहान मोठे काय असतील ते असतील, साधारणपणे महाराष्ट्रामध्ये शाहिरांची संख्या माझ्या हिशोबाने 4-5 हजार संख्या असणार. 4-5 हजार. बरं, यातले नुसते लिहिणारे शाहीर किती असतील? आता माझ्या माहितीप्रमाणे अगदी लिहिणारे शाहीर मोजकीत त्यापैकी
बापूराव विभूती होऊन गेले, बरोबर, रमजान वागणी होऊन गेले, बरोबर, शाहीर पट्टे बापूराव तर काय प्रश्नच नाही, तो वेगळा भाग आहे थोडा, बरोबर, शाहीर साहुळे, बरोबर, शाहीर पिराजीराव सरनाईक, शाहीर लहरी हैदर, शाहीर श्रीपतराव लोखंडे, बरोबर, पंडुरंग खाडीलकर, बरोबर, शाहीर सिद्धराम बसाप्पा मुचाटे, गद दीक्षित, रद दीक्षित, बरोबर, आणि म्हणजे असे साधारणपणे पांडुरंग पारकर, बरोबर, शाहीर पांडुरंग पारकर, हो हो हो, हरिभाऊ कारके, हरिभाऊ कारके, परत म्हणजे असे बरेच लोकांचे शाहीराचं नाव आले, फरांदे, शाहीर पुंडलिक फरांदे, शाहीर पुंडलिक फरांदे, आणि आणखी एक दोन तीन मोठे नाव राहिलेत, त्यातले एक होते तुमच्या सांगले जे शाहीर शंकरराव निकम, शाहीर आत्माराम पाटील, वा वा, बरोबर, शाहीर शेख जैनूचांद, बरोबर, शाहीर विठ्ठल उमप, असे बरेच नाव महाराष्ट्रामध्ये असं बरेच शाहीराने आपल्या 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 आपल्यापर्यंत साहित्य लिहायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते राजा होऊन गेले. अगदी अगदी अगदी. आता एक मोठी सांस्कृतिक चळवळ म्हणा किंवा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ म्हणा, हे शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर द. ना. गावकर, गावणकर, अमर शेख, अमर शेख यांनी निर्माण केलं, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? समाजाला जी चळवळीची गरज होती, विचाराच्या क्रांतीची गरज होती, ती त्या आंबेडकरी जलशामधून, सत्यशोधकी जलशामधून आणि इतर जे काही प्रबोधनाची साधनं आहेत त्यांनी त्या माध्यमातून, शाहीर शेख जैनूचांद असतील, गवाणकर असतील, भीमरावदादा कर्डक असतील, परत आणि दुसरे कोण कर्डक होते, वामन कर्डक असतील, वामनदादा कर्डक, वामनदादा कर्डक, बरोबर, भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक, ह्या लोकांनी परखरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तिने कसल्या प्रकारची समाजाला किंवा मला कोण काय म्हणतील ही भीती अजिबात बाळगलेली नाही, एवढे परखड शब्द मांडून तिने त्या चळवळीला तीन धार आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, तो सगळा काळ शाहिरांनी भारावून सोडून ती प्रेरणा निर्माण केली होती. प्रेरणा म्हणजे त्यांनी ते जिवंत काव्य लिहिलं असं की त्यातून माणूस उठून उभा राहिला पाहिजे. एके ठिकाणी गद्य दीक्षित सुद्धा म्हणतात, शाहीरा गाणं गा छान मुर्द्याला यावं अवसान, असं मुर्द्याला अवसान येण्याजोगं त्यांनी लिखाण केलं आणि ती सादरीकरण केलं. बघा, जर समजा शाहिरी वाङ्मय त्या काळात नसतं किंवा ही शाहीर मंडळी नसती, तर ह्या सगळ्या चळवळींचं किंवा ह्या सगळ्या प्रश्नांचं काय झालं असतं, काय वाटतं तुम्हाला? दुसरी कुठली अशी कला निर्माण झाली असती की ज्यातून हे सगळं मांडलं गेलं? कला दुसरी एखादी निर्माण झाली असती, काळाची गरज होतीच, त्या काळाची जी गरज होती ती कला पुढे आली आणि त्या काळात समजा शाहीर कला जर या त्यावेळी उदय पावली नसतीच, तर माणसाला जी आवश्यक आहे ते मिळवण्याचा प्रयत्न 100% माणूस करतो. कुठली ना कुठली कला आली असते, कुठली ना कुठली त्या ठिकाणी कला आली असती आणि ती तिथे पण पोहोचायचं असं पोहोचत असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला होता की नाही, शिका संघटित व्हा, संघर्ष करा, त्या निमित्तानं काही ना काही तिथं फायदा झाला असतो. म्हणजे आता लोक साखरेचा चहा मिळत नाही, महाग झाली म्हणून गोळाचा चहा पितात, पण आपली गरज भागवतात, गरज भागवतात. म्हणजे त्या काळातली सांस्कृतिक, सामाजिक, मानसिक फार मोठी गरज होती, गरज होती. आता याला अनुषंग माझा एक असा प्रश्न आहे, हे बघा, एक काळ असा होता की तमाशाशिवाय दुसरं मनोरंजनाचं साधनच नव्हतं. काय आज तमाशाला आपण नाव ठेवतो, आज तमाशाची अवस्था काय आहे मी सांगायला नको, पण एके काळ आहे सांस्कृतिक, मानसिक, सामाजिक अशी फार मोठी गरज समाजानं तमाशानं भागवलेली आहे. आता त्या प्रवासाबद्दल मला असं थोडं म्हणजे काय फार मोठं त्यामधला मी तज्ज्ञ नाही, पण जे आमच्या माहितीत आलं किंवा कुणाचं तरी ऐकून मोठ्या लोकांचं, तर पूर्वीचा काळचा तो तमाशा होता. पूर्वीच्या काळच्या तमाशामध्ये नाचे नाचत होते. अगदी बरोबर, सुरुवात नाच्यापासून झाली, बरोबर. आणि आता पूर्वीच्या काळात तमाशा होता का नव्हता पट्टे बापूरांच्या अगोदर, त्यातली आपल्याला काही कल्पना नाही, पण पूर्वीच्या काळातल्या लोकांनी तमाशा करत असताना सुद्धा लाज भीड वगैरे काही बाळगली नाही. बरोबर, आपण म्हणतो की बाबा आमच्या एका जातीतल्या माणसांनी तमाशा करावा, पण ही समजूत थोडी चुकीची आहे. कारण शाहीर पट्टे बापूरावचं असतं तिथं, बाकीच्यांचं काय? शाहीर पट्टे बापूराव ती काही इतर समाजातले नव्हते, एक सवर्ण ब्राह्मण होते आणि त्यांनी आपल्यापेक्षा 12 ते 13 वर्षे वयाच्या जास्ती वयाच्या महिलेसंकट विवाह केला, कारण तमाशामध्ये त्यावेळेला कोण नाचायलाही ना म्हणून. बरोबर, आणि म्हणून आणि त्यावेळी तिने एक वाक्य लिहून ठेवलं, श्रेष्ठ वर्णी मी असुनी ब्राह्मण, सोवळे